म्हणून बाबासाहेब म्हटले देव नाकारा. म्हटले का नाही नाकारा देव, महाराणी पोत्या देव भरलं नदीला सोडलं आणि मांगाने वताला जाऊन आडवलं घरात आणून बसवलं. देव असतं तर महाराणचं वज वाटोळ व्हायला पाहिजे होतं आणि मांगाचं बंगल्यावर बंगल्यावर चढायला पाहिजे होतं. उलटं झालंय, महाराणचं बंगल्यावर बंगलं आमचं झोपड्यात झोपडं. बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे विचार आपणाला पोषक आहेत. ते विकासाची दारं खुली करतायत. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, धनवंतांनी अखंड पेळे धर्मांधानी तसेच छळले, मगरीने जणू मानिके गिळले चोर झाले साव, जग बदल घालून घाव. अण्णा भाऊना भाऊनी बाबासाहेबांना गुरु मानलं का नाही? अरे बाबासाहेबांचा विचार जो जो घेईल तो प्रगतीच करेल आणि बाबासाहेबाला जो जो नाकारेल त्याची मातीच होईल असा इतिहासाने सिद्धांत आहे. बाबासाहेबांचा विचार विकासाचा विचार आहे आणि हिंदुत्वाचा विचार मातीत घालणार आहे, चगाळ्यात ठेवणार आहे. आम्ही पण चगाळ्यात आणि देव पण चगाळ्यात. आमचं देव तर कुठे चांगले दिलेत आम्हाला का दिल्यात? बघा त्यांचा देव लाल भडकबाय लांबला चकनाक, डोक्याला घातलं ते सोन्याचं टोप घालते, हसते तर गालात हसते, बसते तर कमळाच्या फुलात बसते. ती जनाव लक्ष्मी, ती बामणाचं कुलदेव होत. आणि आमचं एकही देखणं नाही. काळं किती इद्र ढ्यानच्या सगळं कोण डुकरावर बसल्या गाळावर बसल्या दात बाहेर वाट बाहेर पोरग सुद्धा घाबरते देवाच्या समोर जाय. असलं देव आम्हाला तिथं तर समता पाहिजे होती का? नाही, तिथं पण समता नाही. त्याच्या पुढचा निगणित वेगळा आहे. लक्ष्मीला पेढा टाकला लक्ष्मी खुश, साखर टाकली खुश, आणि इकडे 17 रेडे कापलं तर देव खुश नाही. बकऱ्याचं कोंबड्याचं रेड्याचं तेवढं द्यावं आम्हाला आणि पेढ्याचं साखरेचं त्यांना. घटना बदलणार, पेढ्याचं आम्हाला देन रेड्याचं तू घे की. हां ही अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना गुरु मानलं. मातंग समाजची कोण असतील तर मला विनंती करायचं आहे, बाबासाहेबांच्या काळात मांगाने जर बाबासाहेब स्वीकारला असता तर महाराजांच्या पुढं मांग असता. ती त्या काळात केलेली चूक तुम्ही अजून करू नका माझ्या बांधवांनो. ती चूक दुरुस्त करण्याची वेळ आल्या आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी मी प्रकाश आंबेडकरांना कोल्हापूरमध्ये ताकदीनं मांग म्हणून पाठिंबा दिला. हिंदुत्ववादी गार झाले गार कोल्हापूरमधले. बाळासाहेबांची सभा उधळणार, ओईसीला येऊ देणार नाही. सगळ्या जगाने खबरदार एवढंच.